महाराष्ट्र राज्यात सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनातर्फे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी अशा उपाययोजना करण्यात येत आहेत। पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनातील विविध विभाग यासाठी प्रयत्न करीत आहेत। जिल्हा रुग्णालयात 100 बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे। याचबरोबर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात पुरेशा सुविधा उपलब्ध असाव्यात या दृष्टीने एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल येथे 130 बेड्सच्या कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एन डी बोडके या केंद्राच्या समन्वयाचे काम पाहत आहेत। या केंद्राचा निसर्गरम्य परिसर आणि एकलव्य शाळेची सुसज्ज व प्रशस्त इमारत रुग्णांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यास उपयुक्त ठरत आहे। स्वाभाविकपणे त्याचा रुग्णांच्या प्रकृतीवर अनुकूल आणि सकारात्मक परिणाम होताना दिसतो आहे। मेरा नाम उमेश इंद्रकुमार कुकरेजा, मैं धर्मशांति नगर में रहने वाला हूँ। सबसे पहले तो मैं ये कहना चाहता हूँ कि कोरोना से कभी भी डरने की जरूरत नहीं है। जिसकी इम्यूनिटी स्ट्रांग हो, और सबसे पहले तो मेंटली स्ट्रेस, कि ये सबसे ज़्यादा बीमारी का जो स्ट्रेस है वो पेशेंट को ज़्यादा उसको परेशान करता है। तो जो मेंटली स्ट्रेस से फ्री है तो वही इस बीमारी से लड़ सकता है, और जिसकी इम्यूनिटी स्ट्रांग हो। एक्सपीरियंस अच्छा रहा, इन्होंने सही टाइम पे खाना ट्रीटमेंट सब अच्छा दिया। इनका भी बहुत ही सहकार्य अच्छा था, पूरे स्टाफ का, पूरे स्टाफ मेंबर्स का, इसके लिए भी धन्यवाद सबका। कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांसाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विविध कक्ष, गीजर, जनरेटर, पिण्याचे पाणी, औषधाची रूम अशा सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत। येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना निवास व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे महत्त्वाच्या वेळी त्यांची सेवा उपलब्ध होऊ शकते। आमच्यासाठी इथं राहण्याची व्यवस्था पण व्यवस्थित प्रकारे केली गेलेली आहे। त्याच्यामध्ये सगळं नवीन बेडशीट, नवीन गादी आम्हाला देण्यात आलेली आहे। खाण्याची व्यवस्थाही चांगल्या प्रकारे आहे। पाण्याची सोय पण आम्हाला 24 तास आहे। लाईट गेल्यावर इथं जनरेटरची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। आमची सोय चांगली करण्यात आल्यामुळे आम्ही आता इथे निवासी म्हणून राहत आहोत। आजारातील लक्षणे नसलेल्या रुग्णांवर येथे उपचार होतात। रुग्णांच्या भोजनासाठी स्वतंत्र भोजन कक्ष असून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नाश्ता तसेच पौष्टिक भोजनाची उत्तम सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। सर्वात पहिले डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटलला आपण 200 बेडचा प्लॅन केला होता, आणि आम्ही जेव्हा त्याच्यामध्ये पाहिलं तर जास्त गर्दी आणि क्रम्पटनेस होत असल्यामुळे तिथं स्वच्छता, क्लिनलीनेस सारखे विषय उद्भवत होते, आणि त्याच्यामुळे आम्ही एक खूप चांगल्या ठिकाणी लोकेशनला एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या ठिकाणी तीनही मधले बॉईज हॉस्टेलचे तीनही मधले पूर्ण ॲक्वायर करून 135 बेडची स्वतंत्र सुविधा आम्ही कोविड केअर सेंटर म्हणून उभी केलेली आहे। हे 135 बेड्समध्ये प्रत्येक डॉमेट्रीमध्ये साधारणतः 9 ते 12 रुग्ण राहतील, आणि प्रत्येक 2 डॉमेट्रीच्या मध्ये सुद्धा साधारणतः 6 टॉयलेट, 6 बाथरूम, गीजरची सुविधा, स्वच्छ पाणी पिण्याची सुविधा, डॉक्टरांची वेगळी राहण्याची सुविधा, असे सुसज्ज आणि निसर्गरम्य ठिकाणी आपण हे बनवलेलं आहे। आणि मला खात्री आहे की हे 135 बेडची उपयोग पेशंटला बरे होण्यामध्ये खूप चांगला होईल। आणि जर कदाचित पेशंट वाढले तर त्याच्या शेजारीच दुसरी बिल्डिंग आहे सेम, ती बिल्डिंग सुद्धा आपण कार्यान्वित करू। त्याच पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटलला आपण वुमेन अँड चाइल्ड हॉस्पिटल नवीन बांधत आहोत, ते आता अंतिम टप्प्यावरती आलेलं आहे, आणि ते जर आपल्याला परिपूर्ण होऊन मिळालं तर तिथे सुद्धा जवळपास आपण 70 ते 80 पेशंट्स राहू शकतील अशी सुविधा करत आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये आपण नवीन ऑक्सिजन बेड्सची सुविधा, ऑक्सिजन कनेक्शन साधारणतः 20 बेड्स कंटिन्यूअस ऑक्सिजन सप्लाय होणार त्याची सुविधा करतो आहोत। 10 व्हेंटिलेटर आणत आहोत, डायलिसिस मशीन आणत आहोत। मला खात्री आहे की आपला जिल्हा हा कोविडचे जे प्रादुर्भाव आणि जे दुष्परिणाम आहेत त्याला रोखण्यासाठी आपण नक्कीच तयारीत आहोत। या कोविड केअर सेंटरमुळे येत्या काळात रुग्णांची चांगली सोय करणे प्रशासनाला शक्य होणार आहे। प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन याद्वारे नंदुरबार जिल्ह्यात कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही।